जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रोफेसर आणि शिक्षण तज्ञ ॲडव्होकेट शिवा अय्यर यांनी महाराष्ट्र शासनाला एक विनंती केली आहे. जुन्या पद्धतीने गुरुकुल चालू करावे, त्यामुळे मुलांवर शिक्षणाचा प्रभाव राहील, यामुळे सोशल डिस्टन्सचेही पालन होईल. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रोफेसर व शिक्षण तज्ञ ॲडव्होकेट शिवा अय्यर यांनी 2 ते 3 महिन्यांपासून मुलांचे शिक्षण बंद असल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम होत आहे. शिक्षण तज्ञ ॲडव्होकेट शिवा अय्यर यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे की आपण जुन्या पद्धतीचे गुरुकुल शाळा चालू करावी. पूर्वी मोकळ्या जागेवर गुरुकुल शाळा होत होत्या, त्या पद्धतीने शाळा सुरू केली तर मुलांवर शिक्षणाचा प्रभाव राहील आणि सोशल डिस्टन्सचे पालन होईल, अशी माहिती ॲडव्होकेट प्रवीण मेश्राम यांनी दिली आहे. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे. तर गव्हर्नमेंटच्या आदेशासाठी आम्ही थांबलोय की कधीपासून गव्हर्नमेंट चालू करणार आहे, तर लवकरात लवकर गव्हर्नमेंटचा आदेश आला तर बरं पडेल, कारण शिक्षक पण 3 महिना झाले त्यांना पगार मिळत नाही आहे, आणि पगार मिळत नाही आहे कारण पालकांकडनं आम्ही फीस घेऊ शकत नाही आता या काळात. तर असं परिस्थितीत मला वाटतंय की जे ब्रिटिश सिस्टम ऑफ एज्युकेशन होतं, ज्याच्यात रूममध्ये मुलं बसायचे आणि रूममध्ये बसून त्यांना शिक्षण मिळायचं, त्या सिस्टमचा बाहेर आपण पडून जे जुनं आपलं गुरुकुल सिस्टम ऑफ एज्युकेशन होतं, ज्याच्यात बाहेरच्या वातावरणामध्ये शिक्षण त्यांना मिळायचं, त्या सिस्टम आता परत त्याच्याकडे वळायचा एक वेळ आलेला आहे. त्याचा सोशल डिस्टन्सिंग पण पाळता येईल, आणि जिथे मंदिर म्हणा किंवा मस्जिद म्हणा किंवा चर्च म्हणा, जिथे तुम्हाला मोकळं जागा दिसेल, त्या मोकळ्या जागेत एका शिक्षिकाला किंवा शिक्षकाला गव्हर्नमेंटनी परवानगी दिलं पाहिजे की मुलांना तिथे शिक्षण घ्या, कारण सोशल डिस्टन्सिंग अत्यंत गरजेचं आहे. पण मुलं आहे शेवटी, ते क्लासरूममध्ये ऐकणार नाही आहेत, एकमेकांशी मस्ती करतील, एकमेकांना हात लावतील, टीचरला पण कदाचित जाऊन मिठी मारणार. तर हे सर्व बघितल्यानंतर मला वाटतं की आपला भारत देशाचा जे जुना गुरुकुल सिस्टम आहे, त्या सिस्टममध्ये प्रयोग करायचं हे अत्यंत चांगलं वेळ. जय हिंद, जय महाराष्ट्र.